डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील टोटल हुबला या मालिकेच्या 29 जूनच्या भागात स्कीम अन्या आणि मायकल घरातून बाहेर पडत असतानाच पतपेढीचा मालक रंगा किरणच्या घरी येऊन पैशाची मागणी करतो. आत्ताच्या आत्ता कर्ज फेडणे तर घराला टाळं लाव अशी धमकी देतो. किरण त्याला विनवणी करतो मात्र तो ऐकत नाही. तुझं तुला भागत नाही आणि या तिघांना का ठेवलंय असं विचारतो. तेव्हा भाग्यश्री त्याला विनवणी करते. मी आधीच माझे सोन्याचे कानातले गहाण ठेवून संसार करते, हवं तर माझं मंगळसूत्र घेऊन जा, आपण घराला टाळं लावू नका अशी विनंती करते. हे ऐकून रंगा वरमतो आणि पुढच्या वेळेस पैसे नाही मिळाले तर घराला टाळं लावू अशी धमकी देऊन निघून जातो. भाग्यश्रीला चक्कर येते आणि म्हणून सगळे तिला घरात घेऊन जातात. घडल्या प्रकारामुळे किरण दुःखी असतो. तो भाग्यश्रीची इच्छा पूर्ण करायची ठरवतो. रंगाला पैसे देऊन धडा शिकवण्यासाठी सगळे चोरी करायचे ठरवतात. काही वेळाने किरण त्याच्या मित्रांना एखाद्या मोठ्या मालमत्तेची माहिती काढून आणायला सांगतो. त्याचे तिन्ही मित्र घराबाहेर पडतात. स्कीम त्याच्या काकाकडे जाऊन त्याला नवीन मोबाईल दाखवतो आणि घराकडची 500 जमीन त्याला खाली करायला सांगतो. त्याने नवीन बिझनेस सुरू केला असून तो एक आलिशान गाडी उभी करणार आहे असं म्हणतो. काकाला त्याच्या असं बोलण्याचं आश्चर्य वाटतं. इकडे अनिल देखील त्याच्या घरी येऊन त्याच्या बाबांना त्याची म्हैस चांदणीला सोडवून आणणार असल्याचं सांगतो आणि तिच्यासाठी राहायला बंगला बांधणार आहे असं म्हणतो. हे ऐकून अनिलचे वडील चकित होतात. इकडे स्कीमला सतत एका वेगळ्या नंबरवरून कॉल येत असतात. अनिल, स्कीम आणि मायकल एकत्र येऊन चोरी यशस्वी झाल्यावर काय काय करायचं याचं प्लॅनिंग करत असतात आणि त्यांचं हे प्लॅनिंग एक गावकरी ऐकतो. किरणचा चोरीचा प्लॅन उघडकीस येणार का? किरण आता काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा टोटल हुबला सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. Download the Z5 app now.